नमस्कार, मी दीपाली जठार। माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पोह्याचे मोदक खूपच सोपे असतात, ते कसे बनवायचे ते पाहतोय। चवीला एकदम मधुर चुरचुरीत असे लागतात, तर पाहूया कसे बनवायचे। इथे दोन वाट्या मी पोहे घेतलेत, पातळ पोहे आहेत जे आपण रेग्युलर पोहे करतो कांदा पोहे तेच आहेत, आणि अर्धा वाटीला थोडीशे जास्त गूळ आहे, आणि ह्याच वाटीने मी पोहे मोजले होते। तर काजू बदाम पिस्ता प्रत्येकी 6 ते 7 असे मी घेतलेत। मिल्क पावडर घेतली मी इथं 2 मोठे चमचे आहेत किंवा 20 ग्रॅम। डेरी व्हाईटनरचं 1 सॅशेट येतं जे की 20 ग्रॅमचं असतं, 10 रुपयाचं, ते वापरलं आहे। आणि 1 साचा, तर ह्या छोट्या साच्यामध्ये मीडियम साच्यामध्ये मी करणार आहे। तर आधी आपण पोहे भाजून घेऊयात। तर पोहे आपल्याला तुपावरती भाजायचे आहेत, म्हणजे ते चांगले उमलतील, कोरडे भाजायचे नाही आहेत। तर तूप मी थोडंच घालते कारण की पोहे आपले कमी आहेत। तर 2 वाट्यामध्येसुद्धा आरामात 15 मोदक बनतात मीडियम साईजचे, जे की मी आत्ता साचा दाखवला त्या साईजचे। तर मी थोडंच तूप घातलेलं आहे आणि बारका चमच्याने 2 चमचे घातलेत। तर हे मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे। तुपामध्ये भाजल्यामुळे काय होतं, ते थोडे उमलतात आणि जरा कुरकुरीत होतात, कडक न होता कुरकुरीत होतात, आणि चांगले भाजायचे आहेत आपल्याला। जर अर्धवट भाजले तर थोडे वातळ होतील, ते म्हणजे गरम होऊन लगेच मग थोडे वातळ होतील, तर तसं नाही करायचं। आपल्याला चांगले कुरकुरीत होतोवर आपल्याला हे भाजून घ्यायचे। तर हलकेसे तांबूस झाले, जास्त नाही। तर मध्ये तुम्ही थोडंसं घेऊन थोडं खाऊन बघू शकता की कुरकुरीत झालेत का, किंवा हाताने चेक करू शकता। तेच व्यवस्थित कुरकुरीत झाले पाहिजेत। तर आता हे माझे कुरकुरीत झालेत, तर मी थंड व्हायला ठेवलेत। तर थंड झाल्यावरती मी मिक्सरला याचं एकदम पीठ काढून घेणार आहे, म्हणजे रवाळ्याच वाटायचे, एकदम बारीक पीठ तर होणार नाही कारण की आपण तुपात भाजलं आहे। आणि हे पोहे आहेत त्यामुळे थोडे चुरचुरीत राहणार, आणि मोदकसुद्धा थोडे चुरचुरीत लागण्यासाठी आपण रवाळ वाटतो आहे, पण अजिबात दाणेदार नाही आहे, बारीकच वाटलेलं आहे। तर हे मी एकदम बारीक वाटून घेते, तुम्ही बघू शकता किती बारीक वाटले। आणि हलकंसं तुपट आहे ते कारण की आपण भाजताना तूप घातलं होतं 2 चमचे। हे बघू शकता किती एकदम बारीक वाटले मी। आता त्याच कढईमध्ये छोटा चमचा मी तूप घालते आहे, आणि अर्धी वाटी आपलं जे गूळ आपण बारीक चिरून ठेवलं आहे, अर्धी वाटीला थोडंसं जास्त आहे। आपण मिल्क पावडर वापरतो आहे, मिल्क पावडरसुद्धा गोड असते। जर तुम्ही मिल्क पावडर नसाल वापरणार, स्किप करणार असाल, तर तुम्ही थोडंसं गूळ अजून वाढवा। तर इथं मी तूप यासाठी घातलं आहे की आपला जो गूळ आहे तो करपू नये, खाली चिकटू नये लवकर, म्हणून मी थोडंसं तूप घातलं आहे। आणि मीडियम गॅसवरती आता गूळ वितळेपर्यंत आपण ह्याला परतत राहणार आहोत, आणि सारखं हलवायचं आहे करपू नये म्हणून। गूळ पूर्ण वितळ आहे आपला, तर थोडे बबल्स येऊ देत तोपर्यंत आपण परत हलवत राहूयात। तर तूप घातल्यामुळे करपत नाही, तुम्ही बघू शकता पळीलंसुद्धा ते चिकटून येत नाही आहे लवकर। तर गरम व्हायला लागलं आहे, आपल्याला पाक नाही बनवायचा आहे, तर थोडंसं गरम करायचं आहे। गरम पण ह्यासाठी करायचं आहे कारण की यातच आपण पोहे घालणार आहोत, आणि पोहे आपले थंड झालेत। आणि ज्यावेळी आपण पोहे याच्यात घालू तेव्हा गुळाचं टेम्परेचर एकदम थंड होऊन जाईल आणि गुळाच्या गाठी बनतील, तर ते टाळण्यासाठी आपल्याला गूळ चांगलं गरम करून घ्यायचं आहे। त्याचा बबल्स यायला लागले आहेत, चांगला गुळाचा चटका बसतो आहे, तुम्ही बघू शकता। आणि करपू नये म्हणून आपण सतत चमच्याच्या ह्याने हलवतो आहे, हे बघा कशी बुडबुडेल। आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे, आणि आपण जी पोह्याची पावडर बनवली ती टाकायची आणि पटापट हलवायचं आहे आपल्याला। इथे गूळ आपला ह्या पावडरमुळे थंड होईल आणि त्याच्या गाठी होतील, म्हणून आपल्याला पटपट हलवायचं आहे। आणि काजू बदाम पिस्ते हे तुकडे मी टाकलेले आहेत, मिल्क पावडर पण घालून घेतली आहे। तर सगळं मिक्स करूयात। गॅस आता मीडियम करायचा आहे, आणि चमच्याच्या मागच्या साईने मी असं थोडंसं प्रेस करत मिक्स करते, म्हणजे गुळाच्या गाठी तयार नको व्हायला। आपण जेव्हा गव्हाचे लाडू करतो ह्याच पद्धतीने करतो, तेव्हा जास्त लवकर गाठी बनतात कारण की गव्हाचं पीठ थोडंसं त्यात चिकटपणा असतोच, पण पोह्याचं तसं नाही आहे, गाठी शक्यतो बनत नाही। पण तरीसुद्धा गूळ आहे थंड होईल तसा एका जागी घट्ट होत राहील, तर तो प्रत्येक पोह्याच्या कणाला लागला पाहिजे, म्हणजे तो चुरचुरीत होईल आणि सुट्टा सुट्टा होईल असं झाला पाहिजे। ह्यासाठी आपल्याला हलवत राहायचं आहे। तर चमच्याला थोडंसं लागलेलं आहे ते काढून घेऊयात, आणि खाली जे मिश्रण आहे त्यातच मिक्स करून घेऊयात।
तर ह्या मोदकांची चव म्हणाल तर एकदम अशी चुरचुरीत लागते. तुपाचा साजूक तूप घातल्यामुळे त्याचा हलका हलका वास येतो आणि मिल्क पावडर घातल्यामुळे थोडीशी मधुर अशी चव लागते. गुळ तर आहेसच, गोडसर, मधुर आणि चुरचुरीत हे कॉम्बिनेशन इतकं चांगलं लागतं. आणि मी काजू बदाम पिस्ता जरा जास्त प्रमाणात घातलेत, त्यामुळे प्रत्येक घासाला तीन चार असे तुकडे येतात, इतके जास्त आहेत. तुम्ही थोडं कमी जास्त प्रमाण करू शकता किंवा स्किप पण करू शकता. त्यामुळे चव तर इतकी भारी लागते ना, आणि खूपच फास्ट बनतात हे. चुकण्याचं काही मिस्टेक होण्याचं चान्सच नाही आहेत. तर आता इथं थोडेसे गुळाचे जे काही खडे दिसले तर ते मी कुसकरून घेतले. ते कडक नसतात, हाताने लगेच असे भुसभुशीत असे फुटले जातात. सगळे एकजीव करून झाल्यावरती 2 चमचे मी दूध घेतले. तर आपलं रेग्युलर गरम करून गार केलं दूध असतं ते आहे, कच्चं दूध नाही आहे. दूध जास्त नाही घालायचं, थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे. तो दूध घालून मी असं मिक्स केलं आहे. तर दूध घातलं त्याला चिकटपणा यायला लागला आहे थोडासा. गूळ आपला जो आहे तो थोडा चिकट व्हायला लागतो, जास्त दूध घालायचं नाही आहे. तर आता कमी चिकटपणा जरी वाटत असला तरी जसं जसं आपण हे मिक्स करत जाऊ थोडा चिकटपणा त्याचा वाढत जातो आणि चांगलं बाइंडिंग येतं. तर 2 चमचे पुरेसे होतात. तुम्हाला वाटलंच तर थोडेसे आणखी 1/2 चमचा तुम्ही ॲड करा. तर तुम्ही बघू शकता मी जसं जसं त्याला मळेल तसं तसं ते चिकट व्हायला लागलं आहे. तर थोडं आपण साईडला ठेवूया हे. तर थोड्या वेळानंतर मी आता करायला घेते आहे. तर बऱ्यापैकी ते आता मऊ दिसत आहेत, मऊ म्हणजे थोडेसे चिकट वाटत आहेत. तो दूध जास्त घालायचं नाही आहे, नाहीतर आपले जे मोदक जास्त कुरकुरीत असे चुरचुरीत बनणार नाही जसे आपल्याला पाहिजेल आहेत. चव तर खूप छान येतेच, त्याचबरोबर चुरचुरीत जे लागतात ना ते खूपच मजा येते खाताना मोदक. आता हे साच्यामध्ये एकदम दाबून दाबून घालायचं आहे आणि बरोबर साच्यात निघतात, असं नाही की फुटत वगैरे काही नाहीत. फटाफट फटाफट जरी आपण बनवले तरी काहीच प्रॉब्लेम नाही, हे बनतात व्यवस्थित. हे बघा पहिला मोदक आपला एकदम मस्त निघला आहे. तर दुसरा पण मोदक करून घेऊयात. आपण यापूर्वी डाळे म्हणजेच आपल्या रोस्टेड चणा डाळा म्हणजे किंवा डाळव म्हणतो आपण दिवाळीत जे आपण फुटाण्याची डाळ वापरतो चिवड्याला, त्या डाळीचे पण आपण मोदक बनवले. तेही खूप फास्ट होतात पण त्यापेक्षाही अजून इन्स्टंट मोदक आहेत, म्हणजे त्याच्यापेक्षा अजून फास्ट बनतात हे. ते मोदक तर चवीला इतके छान लागतात पण हे पण काही कमी नाही आहेत. हे तर एकदम चुरचुरीत आणि अशी मधुर अशी चव येते ह्याला, आणि ड्रायफ्रूट्समुळे तर खूपच भारी. तर आणखी एक मोदक केला आहे, शेप बघू शकता किती छान आला आहे, पटापट होतात हे. तर असेच मी सगळे करून घेते. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्त जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.